रावेर पंचायत समिति समोर निये निशान सामाजिक संघटने वती रावेर पंचायत समिति सेस फंडातील वैयक्तिक लाभाच्या योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले. कागदोपत्री साहित्य खरेदी करून बनावट दस्तऐवज बनवण्यात आले आहेत. सन 2013-14 ते 2016-17 या आर्थिक वर्षांचे योजना निहाय रजिस्टर ठेवण्यात आलेले नाही. बनावट लाभार्थी दाखवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. याचा वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे पंचायत समितीसमोर निळे निशान सामाजिक संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महेश तायडे यांनी दिली. मी महेश तायडे, निळे निशान सामाजिक संघटना जिल्हा नियोजन समिती प्रमुख, निळे निशान सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीसकर यांच्या आदेशान्वये आज निळे निशान सामाजिक संघटना रावेर तालुका कार्यकारिणीच्या वतीने आज बस रावेर येथे हे एकदिवसीय धरणे आंदोलन या करण्यामागे हा उद्देश आहे की जवळपास 6 महिन्यापासून आम्ही या पंचायत समिती सेस फंडाच्या संदर्भामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, चौकशीअंती आम्हाला असं माहीत पडलं की हा भ्रष्टाचार आहे म्हणून वेळोवेळी आम्ही कागदपत्र व्यवहार करून सुद्धा संबंधित दोषींवर कारवाई होत नाही. आम्ही धरणे आंदोलन यासाठी करत आहोत की जे तालुक्यातील खरंच गरीब गरजू जे लाभार्थी आहेत त्यांना या सेस फंडाचा लाभ मिळाला पाहिजे होता, परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्र तयार करून बनावट लाभार्थींना साहित्य वाटप केलेले आहे. हा एक अन्यायच आहे. मागे पंचायतराज समितीला आम्ही सुद्धा निवेदन सादर केलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही सखोल माहिती मागितली होती आणि तसेच त्या आयोगाने सुद्धा त्यांना आदेश दिले होते, परंतु आजही चौकशी अंती आम्हाला समाधानकारक त्यांचं उत्तर मिळालेलं नाही. आम्ही वेळोवेळी सांगितलं की ज्या कोणी दोषी असतील, जे भ्रष्टाचारांनी केला असेल, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि संबंधित आमच्या मागणीनुसार जोपर्यंत पंचायत समिती प्रशासन ची मागलेली कारवाई ते करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे. आज एकदिवशी आंदोलन करत आहोत, पुढे भविष्यात आम्ही याला तीव्र स्वरूपाचं स्वरूप देऊ याची दखल हे पंचायत समिती प्रशासनाने घेणे गरजेचं आहे. आज आम्ही सर्व तालुका कार्यकारिणीचे इथं पदाधिकारी आहेत, आमचे कार्याध्यक्ष बगाडेजी आहेत, सरचिटणीस सुधीरजी सैंगनेरे आहेत, त्याचप्रमाणे सर्वच या ठिकाणी आम्ही 5-6 लोकांनी ही जबाबदारी घेतलेली आहे. कारण हा न्याय आम्ही समाजाला देण्यासाठी जे खरंच गरजू आणि गरीब लोक